आज आपण डाळ घालून बनवलेली भरलेल्या दोडक्याची चमचमीत आणि चविष्ट अशा भाजीची रेसिपी पाहणार आहोत. ज्यांना दोडका आवडत नाही ते देखील ही भाजी खूप आवडीने खातात. रेसिपी सुरू करण्यापूर्वी आपण जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आज आपण भरलेल्या दोडक्याची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी हे दोन दोडके आणले, स्वच्छ धुवून घेतले. आता आपण याच्या शिरा काढून घ्यायच्या. आपण याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या आणि शिरा वायाला नाही जाते. तुम्ही ज्या जास्त दोडका असतील ना तर थोडीशी चटणी पण तुम्ही करू शकता. याची खूप छान चटणी होती. मी अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत, सगळं स्वच्छ करून घेतलेत. आता आपण याच्या खापा करून घेऊ. खापा म्हणजे भरलेलं करायचं आपल्याला. एका याच्या मी चार फुडे केल्या आणि असे आपल्याला सगळे भरून कापून घेतले. हे अशा पद्धतीने कापायचे म्हणजे मसाला भरता येतो त्याच्यामध्ये. आता हे मी सगळे कापून घेतले, त्याचा मसाला दाखवते तुम्हाला. आता याला लागणारा मसाला, मी सुकं खोबरं घेतले अर्धी वाटी कापून, काश्मीरी लाल तिखटाचा एक चमचा घेतला आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि कांदा लसूण मसाला एक चमचा घेतला आहे, एक चमचा धना पावडर घेतली आणि लसूण एक कांडी सोलून घेतलेली अख्खी, थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि चवेपुरतं मीठ घेतलं आहे. आता गॅस चालू केलाय मी, पॅन गरम व्हायला ठेवलंय. आता याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलंय. आता आपण एक खोबरं त्याच्यामध्ये भाजून घेऊ. आता हे थोडस लाल व्हायला लागले, आपण गॅस बंद करू आणि याला काढून घेऊ. आता हे भाजलेलं खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय. आता आपण हे सगळा मसाला ना त्याच्यात टाकून बारीक करून घेणार. असा मसाला आपला बारीक करून घेतलाय मी. आता आपण एक एक दोडका दोडक्यामध्ये भरून घ्यायचा. असं व्यवस्थित भरून घ्यायचं. अशा पद्धतीने आपले दोडके भरून झाले सगळे. आता आपण याला फोडणी देणार आहे. आता मी गॅस चालू केलाय आणि खोबरं भाजून घेतलं ना त्याच पॅनमध्ये मी दीड पळी तेल टाकले. आता आपण त्याच्यात जिरी मोहरी टाकून घेऊ. आता तेल गरम झालंय, आपण थोडी मोहरी टाकून घेऊ. अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकले. अशी तडतडली, थोडीशी तडतडली का. आता त्याच्यामध्ये मी हे सोडून घेऊ. एक मिनिट आपलं चांगलं परतून घ्यायचं, मध्ये मसाला छान परतून निघतो आणि चवेला पण खूप टेस्टी होतं. ते लिंबू मसाला भाजीत परतून घेतला ना तर भाजी छान होती. अशी चांगला परतून घ्यायचं. आता हे एक चमचा चणा डाळ आहे, ही मी दोन पाच भिजायला घातली होती. आता ही आपण त्याच्यात टाकून घेणार आहे. चणा डाळ आहे ना ती आपण याच्यात टाकून घ्यायची. आणि चणा डाळ टाकली ना खूप छान भाजी लागते ती चवेला. ती पण आपण असं याच्यामध्ये आता परतून घ्यायची. आता छान परतून झालंय. आपण हे मिक्सरचं भांड्या दोन हे केलेलं पाणी आता आपण याच्यात टाकून घेऊ. हे असं आपलं छान हे करायचं आणि आता याच्यावर पाच मिनटं जाखण ठेवायचं म्हणजे छान शिजत. उकळी आली आता मिडियम गॅस केला ना तरी छान हे होतं. आता त्याच्यावर जाखण ठेवून आता पाच मिनटं झाल्यास मी मिडियम गॅसवर ठेवलं होतं. आता आपण कितके शिजले बघू. बघा आता किती छान वास सुटलाय. दोडका तर शिजलाय, आपण त्यातली डाळ शिजली का बघू. डाळ पण मस्त शिजली, छान झाली. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केलाय. आता मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते बाऊलीमध्ये.
अशी आपली भरलेल्या दोडक्याची भाजी छान झाली. नक्की तुम्ही करा, खाऊन बघा, लाईक करायला विसरू नका. थँक्यू.